नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मुत्ते पवार सर या यूट्यूब चैनल वर मी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे। घटक चाचणी उत्तरां सह इयत्ता 10वी विषय इतिहास राज्यशास्त्र पाठ 5वा प्रसार माध्यमे आणि इतिहास। विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम 20 गुणांची घटक चाचणी पाहूया आणि आपण दिलेली उत्तरे तपासण्यासाठी आम्ही बोर्ड पॅटर्न प्रमाणे आपणास उत्तरे देत आहोत। चला तर मग युनिट टेस्टला सुरुवात करूया। शक्य झाल्यास एक सुंदर वही करा, ज्याचा निश्चितच फायदा आपल्याला बोर्ड परीक्षा आणि इतर परीक्षांना होईल। चल, एक, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा। गुण 3। एक, मराठी वर्तमानपत्रात पहिले चित्र छापण्याचा मान डॅश कडे जातो। एक, प्रभाकर। 2, दर्पण। 3, ज्ञानोदय। 4, केसरी। 2, डॅश हे दर्पणचे संपादक होत। 1, जेम्स ऑगस्ट हिकी। 2, ज्युलियस सीजर। 3, बाळशास्त्री जांभेकर। 4, लोकहितवादी। 3, दूरदर्शन हे डॅश माध्यम आहे। 1, दृक। 2, श्राव्य। 3, दृकश्राव्य। 4, यापैकी नाही। विद्यार्थी मित्रांनो, आपण जर राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा, महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेची तयारी करत असाल तर त्या संदर्भातले MCQ-विथचे स्वतंत्र व्हिडिओ पाठ आम्ही बनवले आहेत उत्तरांसह। आपण चॅनलला सबस्क्राईब करून हे सर्व व्हिडिओ पाठ पाहू शकता। पहिला ब, पुढील पैकी चुकीची जोडी ओळखा। गुण 2। स्तंभ अ स्तंभ ब पहा। 1, गोपाळ हरी देशमुख शतपत्रे। 2, गोपाळ गणेश आगरकर मराठा। 3, त्र्यंबक शंकर शेजवलकर प्रगती। नरेंद्र शर्मा हिंदू प्रकाश। दुसरी जोडी, 1, प्रभाकर आचार्य प्रक्यात्रे। 2, दर्पण बाळशास्त्री जांभेकर। 3, दीनबंधू कृष्णराव भालेकर। 4, केसरी बाळ गंगाधर टिळक। पुढचा प्रश्न पहा, दिलेले संकल्पना चित्र पूर्ण करा। कोणत्याही 2 गुण 4। पहिली पहा, लोकशाहीचे आधारस्तंभ। विद्यार्थी मित्रांनो, ज्या पद्धतीचं संकल्पना चित्र आपल्याला दिले त्याच पद्धतीचं संकल्पना चित्र आपल्याला बोर्डाच्या परीक्षेत काढावं लागते। मग बोर्डाच्या परीक्षेचे नियम उत्तरपत्रिकेतील होलोग्राफ स्टिकर बारकोड स्टिकर पासून आपल्या स्वाक्षरीपर्यंतचे सर्व नियमांचे 2 सुंदर व्हिडिओ पाठ आम्ही बनवले आहेत। त्याच्या लिंक आपल्यासाठी खास आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या आहेत, त्या आपण अवश्य पहा। 2, भारतीय दूरदर्शनच्या विकासाचे टप्पे कालरेषेवर दाखव। 1, 15 सप्टेंबर 1959 मुंबई दूरदर्शन केंद्र सुरू। 15 ऑगस्ट 1982 आणि खाजगी वाहिन्यांना परवानगी। बोर्डाच्या धर्तीवरची उत्तर आपण पाहणार आहोत। वेब पत्रकारिता। पुढचा प्रश्न, 2 ब टिपा लिहा। कोणत्याही 1 गुण 2। 1, दर्पण। 2, प्रसार माध्यमांची आवश्यकता। पुढचा प्रश्न घेऊया। प्रश्न 3, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा। कोणतेही 1 गुण 2। 1, वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज पडते। 2, प्रसार माध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन करून घ्यावे लागते। प्रश्न 4, दिलेल्या उताऱ्याचे वाचन करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा। गुण 4। आपल्या पाठ्यपुस्तकातील पेज क्रमांक 34 वरील हा उतारा देतोय। एकदा उतारा व्यवस्थित पहा, पॉज करून किंवा मग आपल्या पाठ्यपुस्तकात पहा। प्रश्न 1, आकाशवाणी कोणत्या खात्याअंतर्गत येते। 2, विविध भारतीवरून किती भाषा व बोली भाषांमध्ये कार्यक्रम सादर होतात। 3,
आयबीसी चे नामकरण काय झाले? प्रश्न पाचवा, पुढील विविध प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा, कोणतीही एक गुण तीन. एक, भारत एक खोज या मालिकेत कोण कोणत्या घटना मांडल्या गेल्या? दोन, आकाशवाणीसाठी इतिहास हा विषय कसा महत्वाचा आहे हे स्पष्ट करा. विद्यार्थी मित्रांनो, युनिट टेस्ट एकदा व्यवस्थित समजून घ्या, प्रश्न सोडवा आणि लागलीच मी तुम्हाला बोर्डाच्या धर्तीवरची आन्सर की देत आहे. चला उत्तरे पाहू. पहिलं, मराठी वर्तमानपत्रात पहिले चित्र छापण्याचा मान ज्ञानोदयकडे जातो. दोन, बाळशास्त्री जांभेकर हे दर्पणचे संपादक होत. दूरदर्शन हे दृकश्राव्य माध्यम आहे. पुढचं, चुकीची जोडी पहा, ह्या दिल्या होत्या, चुकीच्या आहेत. नरेंद्र शर्मा इंदू प्रकाश, दुरुस्त करण्याची आवश्यकता नाही. या स्तंभामध्ये प्रभाकर आचार्य प्र के अत्रे हे चुकीची जोडी आहे. दिलेले संकल्पना चित्र पूर्ण करा. पहा, लोकशाहीचे आधारस्तंभ. एक, कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायपालिका म्हणजेच न्यायमंडळ, वृत्तपत्रे म्हणजेच प्रसार माध्यमे. भारतीय दूरदर्शनच्या विकासाचे टप्पे पहा. ही कालरेषा दर्शवली ती 15 सप्टेंबर 1959 दिल्ली दूरदर्शन केंद्राचे उद्घाटन, 1 मे 1972 मुंबई दूरदर्शन केंद्र सुरू झालं, 15 ऑगस्ट 1982 रंगीत दूरदर्शनचे आगमन आणि 1991 खाजगी वाहिन्यांना परवानगी मिळाली. वेब पत्रकारिता. एक, वेब न्यूज पोर्टल्स, सोशल मीडिया, वेब चॅनल्स आणि यूट्यूब. दोन, ब, कोणतेही एक गुण दो. दर्पण. बाळशास्त्री जांभेकर यांनी 1832 साली मुंबईत हे दर्पण सुरू केले. दर्पण या वृत्तपत्रातून पुढील सर्व प्रकारचे लिखाण प्रसिद्ध होत असे. एक, कंपनी सरकारच्या 3 इलाख्यांची जमा खर्चाची यादी. दोन, या देशावर म्हणजेच भारतावर रशियनांचा हल्ला होण्याचं भय. तीन, शहर साफ ठेवण्याकरता मंडळींची नेमणूक. चार, हिंदू विधवांचा पुनर्विवाह. पाच, राजाराम मोहन रॉय यांची इंग्लंडमधील कामगिरी. सहा, कोलकाता येथे थिएटरची सुरुवात. अशा प्रकारचे सामाजिक, आर्थिक, राजकीय, मनोरंजनपर आणि सांस्कृतिक विषयांवरील लेखन दर्पणमध्ये छापले जात असे. म्हणून दर्पण या वृत्तपत्राचे अंक म्हणजे सामाजिक सांस्कृतिक इतिहासच होय. प्रसार माध्यमांची आवश्यकता पहा. एक, प्रसार माध्यमांमुळे जग अधिक जवळ आले आहे. प्रसार माध्यमांमुळेच माहिती क्षणार्धात जगाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकांपर्यंत पोहोचते. माहितीचा मुक्त प्रवाह समाजात पोहोचण्यासाठी प्रसार माध्यमांचीच गरज असते. दोन, प्रसार माध्यमांमुळे लोकांना घटना प्रत्यक्ष पाहायला मिळतात. माहितीची देवाणघेवाण होते आणि अद्ययावत ज्ञानाचा प्रसार होते. तीन, प्रसार माध्यमांद्वारे मनोरंजन होते, तसेच शैक्षणिक, व्यावसायिक प्रगतीसाठी आवश्यक असलेली माहिती ग्रामीण आणि दुर्गम भागांपर्यंत पोहोचवली जाते. चार, प्रसार माध्यमांमुळे लोकशाही अधिक सुदृढ होण्यास मदत होते. म्हणून प्रसार माध्यमे फार महत्वपूर्ण आहेत. पुढचा पहा. पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. एक, वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज
पडते. एक, एखाद्या बातमीचा सविस्तर आढावा घेताना वर्तमानपत्रांना तिचा भूतकाळ शोधावाच लागतो. दोन, वर्तमानपत्रात काही सदरे अशी असतात की ती इतिहासावरच आधारलेली असतात. अशा सदरातून भूतकाळातील आर्थिक, सामाजिक, राजकीय घटना समजतात. तीन, वृत्तपत्रे भूतकाळातील घटना, युद्धे, नेते आदींची शताब्दी वा 50-75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने लेख वा विशेष पुरवण्या काढतात. अशा वेळी संबंधित घटनेचा भूतकाळ अभ्यासावा लागतो. चार, दिनविशेष सारखी सदरे देतानाही पूर्वीच्या घटना माहीत करून घ्याव्याच लागतात. म्हणून वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज असते. दोन, प्रसार माध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन करून घ्यावे लागते. एक, प्रसार माध्यमांद्वारे आपल्या समोर येणारी माहिती वास्तवाला धरून असेलच असे नसते. दोन, ही माहिती देणाऱ्या प्रसार माध्यमांचे हेतू, सरकारी धोरण, सामाजिक स्थिती अशा अनेक बाजू विचारात घेणे आवश्यक असते. तीन, प्रसार माध्यमांचे पूर्वग्रह दृष्टिकोन हेही त्या माहितीत दडलेले असतात. चार, जर्मनीतील स्टर्न साप्ताहिकाने हिटलरने लिहिलेल्या रोजनिशा प्रसिद्ध केल्या. पुढे ती हस्तलिखिते बनावट असल्याचे सिद्ध झाले. म्हणून प्रसार माध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन करून घ्यावे लागते. चार, दिलेल्या उताऱ्याचे वाचन करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा. गुण चार, हा उतारा दिला होता, एकदा सविस्तर पहा. आता प्रश्न, आकाशवाणी कोणत्या खात्या अंतर्गत येते? उत्तर, आकाशवाणी भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या अंतर्गत येते. दोन, विविध भारतीवरून किती भाषा व बोली भाषांमध्ये कार्यक्रम सादर होतात? आकाशवाणीच्या विविध भारतीवरून 24 भाषांमध्ये व 146 बोली भाषांमध्ये कार्यक्रम सादर होतात. तीन, आयबीसीचे नामकरण काय झाले? एक, आयबीसी म्हणजे इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी. या खासगी रेडिओ केंद्राचे ब्रिटिश सरकारने प्रथम इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस म्हणजेच ISBS असे नामकरण केले. दोन, 8 जून 1936 रोजी ऑल इंडिया रेडिओ AIR असे नामकरण केले. प्रश्न पाचवा, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. कोणतंही एक, गुण तीन. एक, भारत एक खोज या मालिकेत कोण कोणत्या घटना मांडल्या गेल्या? भारत एक खोज या मालिकेत प्राचीन भारत ते आर्वाचीन भारत म्हणजे आधुनिक भारत या दीर्घ कालखंडातील समाज जीवनातील घटनांची मांडणी केलेली आहे. एक, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथावर आधारित ही मालिका होती. दोन, श्याम बेनेगल दिग्दर्शित या मालिकेने प्राचीन काळ ते अर्वाचीन काळाचा सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय इतिहास मांडला. तीन, हडप्पा संस्कृती, वैदिक काळ, रामायण महाभारताचा अन्वयार्थ, जैन बौद्ध धर्मांचा विकास इत्यादी धार्मिक बाबी मांडल्या गेल्या. चार, मौर्य, सातवाहन इत्यादी राजवटी, त्याआधी असलेली महाजनपदे व गणराज्य यांची माहिती दिली गेली. पाच, भारतावरील तुर्क, अफगाण आणि मुघल यांची आक्रमणे, मुघल कालखंड आणि मुघल बादशहांचे योगदान. सहा, भक्ती चळवळ, छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य, समाज सुधारणा चळवळ आणि भारताचा स्वातंत्र्य संग्राम. याखेरीज सर्व राजवटींच्या दरम्यान भारतातील समाजस्थिती, कला, सांस्कृतिक जीवन, सामाजिक, राजकीय चळवळी इत्यादी सर्व माहिती या मालिकेंमधून प्रभावीपणे मांडली गेली. दोन, आकाशवाणीसाठी इतिहास हा विषय कसा महत्वाचा आहे हे स्पष्ट करा. एक, भारताचा स्वातंत्र्य लढा,
प्रधानमंत्री राष्ट्रपती यांची भाषणे पुण्यतिथ्या जयंत्या असे कार्यक्रम सादर करण्यासाठी इतिहासाच्या अभ्यासकांची गरज असते. 2. ऐतिहासिक घटना चरित्रे असे कार्यक्रम सादर करताना प्रेक्षकांपर्यंत अचूक माहिती जाण्यासाठी ती इतिहास तज्ज्ञांकडून तपासून घेणे आवश्यक असते. 3. ऐतिहासिक नाटिका सादर करताना पात्रांच्या तोंडची भाषा ऐतिहासिकच असली पाहिजे. 4. राष्ट्रनेत्यांच्या कार्यावर भाषणे वा कार्यक्रम करण्यासाठी वक्त्यांना इतिहासाचाच आधार घ्यावा लागतो. 5. दिनविशेष कार्यक्रमासाठी आकाशवाणीस इतिहासाची गरज असते. या सर्व दृष्टीने आकाशवाणीसाठी इतिहास हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी या युनिट टेस्टची उत्तरे संपतात. या पाठाचा स्वाध्याय बोर्डाच्या धर्तीवरच्या उत्तरांसह तो आपण अवश्य पहा. तसेच या पाठाचे MCQ विथ आन्सर्स ते पण आपण अवश्य पहा. आमची मेहनत जर आपल्याला आवडली असेल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. कारण आपण केलेलं प्रत्येक लाईक, प्रत्येक शेअर हे आम्हाला नवीन व्हिडिओ पाठ बनवण्यासाठी प्रेरित करत असते. हे अनमोल ज्ञान आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करत चला. बोलण्याच्या ओघात एखादा शब्द कमी जास्त झाला असेल तर यासाठी आमची संपूर्ण टीम क्षमस्व आहे. चला अशाच नवनवीन व्हिडिओ पाठांसह भेटूया. धन्यवाद.